माझ्या मागे बघत आहात तो संगम आहे की वाताळीचे पाणी नदी गंगेच आहे आणि त्या साईडला दुसरं शांत आहे असा त्रिवेणी संगम आहे आणि लोक मोठ्या आस्थेने आंघोळ करतात. धर्म हे सांगतो इथे आंघोळ केल्याने पाप आणि पुण्याचं जे काही पापी धुतले जातात गंगेमध्ये. इथे कुंभमेळ्याचं आयोजन पण इकडेच होतं महापुण्याचं. किती खोल आहे हे मला माहीत नाही. अरे ना चाहे मौसी अरे नाही जबरदस्ती कर रहे. जय शिवराय. नमस्कार. आपण आहोत जुना अलाहाबाद आणि आताचा प्रयागराज याच्या संगम भूमीवर आणि इथे छोटे छोटे नाव जे आहेत त्या तुम्हाला संगम पर्यंत घेऊन जातात पण त्या नावचा रेट इथे काही ठराविक असा स्पेसिफिक नाहीये त्यामुळे नाव करताना तुम्ही बार्गेनिंग करणं खूप गरजेचं आहे. अव्वाच्या सव्वा भाव सांगतात तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मॅनेज करू शकता. आणि मग ही बोट बिबीन ही बोट किती किलोमीटर आपल्याला घेऊन जाणार आहे? 1 किलोमीटर घेऊन जाणार आणि परत 1 किलोमीटर घेऊन येणार. 1 किलोमीटर घेऊन जाणार 1 किलोमीटर घेऊन येणार. डिस्टन्स नाहीये बट मला असं वाटतं इथे जर गव्हर्नमेंटने काय केलं असतं तर बरं पडलं असतं. 1 किलोमीटर म्हणजे काहीच नाही कारण आम्ही ऑलमोस्ट 6 किलोमीटर फिरलो वाराणसी पूर्ण 84 गाडी फिरलो ना आपण. पण इकडे तसं काही म्हणजे तंत्र दिसत नाहीये. तसा ठेवला तर बरं होईल. हा तसं बरं होईल. तसं काहीच नाही इकडे तर त्याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल. जेव्हा की 5,000 रुपये हो तिथूनच सुरुवात होते 5,000 आणि 6,000. बरं हा काय प्रकार आहे हा जबरदस्ती हातात ठेवून पळून जातात तर आपल्याकडे. बट हे पाण्यात टाकणं म्हणजे दूषित करणंच आहे ना. गव्हर्नमेंटला एक्स्ट्रा काम देण्यासारखा की परत ह्या कचरा सगळा बाहेर काढा परत त्या माशांना त्रास त्याच्यापासून. आम्ही घेतलाय आम्ही सोडणार नाहीये. हा फक्त मी घेऊन जाणार यूज करणार आहे. बाकी सगळं बाबा इकडेच जय श्रीराम. याच्या पोटी छोटी छोट्या तसेच एक काका सायबेरियन पक्ष्यांसाठी भुजिया आणि माशांसाठी पिठाचे गोळे असं विकतायत. तर थोडा डल लेक वाला फील येईल तुम्हाला. बोटीत ना शॉप आहे चालतं फिरत हे असे जबरदस्ती मागे लागतात ते बघा. हे बघा हे असे 10 लगेच 20 झाले श्रद्धावनं कुठेतरी लुटलं जातं हे असं हे असल्या पद्धतीने. ते बघा झाली भांडण तिकडे भांडण झालीच. ही अशी हुज्जत घालतात तुमच्यावरती ही लोक. ये दोनों को दोनों मछली के लिए ये दोनों चीजें मछली के लिए. पंची भी है उधर साइबेरियन पंची. तू ये भुजिया खाते हो? ये भुजिया खाते कुछ मां तो बता दो आपको पता रहेगा तो. तो आपका ये इसका बता दो
खत्म हो गया दो शब्दों में। ज्यादा हुआ कश्ती तो बंद हो जाती होगी मुझे नहीं मेरी बात बोट बंद हो जाती है बोट तो बंद हो जाती होगी भाई जैसे 80 फीट पे चल रहा है उसे 60 फीट की चलेगा ऊपर यहाँ 70 फीट पानी है जहाँ नाव चल रही है। अच्छा इस संगम के बारे में कुछ तो बताइए। अब बताएंगे कितने पहुँचते रहिए बस आते रहेंगे। सरस्वती नदी कहाँ पे है? कहीं नहीं है ही नहीं। कहते हैं तीन नदियों का संगम है बताते हैं है नहीं तो संगम है कि नहीं है? कहते हैं अदृश्य है वो नीचे जाती है तो संगम है कि नहीं है? वहाँ पे आपको नौ रंग का पानी दिखेगा गंगा जी का ही होता है सरस्वती माता जो नदी है जब हम उतरे भी है उनका नाम चलता है जिसे हम लोग आप लोग बोल रहे हैं आवाज दिखाई नहीं देता है केवल सुनाई देता है संगम तीन माता का गंगा यमुना सरस्वती का। यहाँ से संगम होने के बाद में विंध्याचल बनारस पटना कलकत्ता गंगा सागर में जाती गंगा जी खत्म होती है जमुनोत्री से चली हुई गंगोत्री गंगोत्री से ओरिजिन है गंगा जी का। जहाँ संगम पे आप लोग अपना स्नान करेंगे एक भाई कपड़ा पे सामान देखेगा एक लोग नहाएंगे एक तो कपड़ा छोड़ के भाग गया एक लोग अपने कपड़े के पास बैठेंगे। नहाते समय कोई आदमी का कोई भी सामान लेके संगम पे मत डालना गुप्त दान कोई भी कुछ देता रहे जैसे बहुत से लोग आते हैं कागज की पुड़िया दे दी उसमें 55 सोना चांदी देता है कोई 100 का 50 का नोट दे देगा कोई कपड़ा चुनती दे किसी का लेके मत डालना गुप्त दान। आपके पास है कुछ चढ़ाने के लिए त्रिवेणी माता को तो वहाँ चढ़ाया जाता है नारियल दूध और फूल आपकी श्रद्धा लेके चढ़ाओ ना श्रद्धा और मत चढ़ाओ। जहाँ पे आप स्नान करेंगे प्लेटफार्म पे गोता को लोग प्लेटफार्म बनाते हैं उसी से उतर के आपको नहाना है कपड़े पहनना है एक आदमी को 25 रुपये चाहे पहले जाओ चाहे नहाने के बाद। चारों तरफ ये मैदान ग्राउंड देख रहे हैं ना साल में एक बार मकर संक्रांति माघ मेला लगता है 6 साल में अर्धकुंभ मेला लगता है 12 साल में महाकुंभ मेला लगता है। महाकुंभ मेला अब आने वाला है 2025 वर्ल्ड का सबसे बड़ा फेमस मेला। बिल्कुल बिल्कुल आके देख लीजिएगा भारत की कितनी आबादी है। पिछली बार भी तो यहीं पे वो हुआ था वो तो हरिद्वार में भी तो होता है कुंभ। देखिए जितना बड़ा ग्राउंड भाई साहब यहाँ पे है कहीं नहीं है कोई ग्राउंड है तो जगन्नाथपुरी में है जहाँ पे वो निकलता है रथ रथ यात्रा उड़ीसा उड़ीसा। यहाँ पे चाहे 100 करोड़ आदमी आ जाए सब खपजेंगे। अब ये देखिए देख रहे हैं ना कितना लंबाई कितना चौड़ाई है और गवर्नमेंट की सारी सुविधा रहती है खाने से लेके सोने से लेके दवाई तक फ्री से। अच्छा जी बस किश्ती बहुत महंगी होती है और भले जो है 4 गुना ज्यादा रहता है कितना तो चले 20 बजे जोड़ के समझ लो 20,000 ऑटो चली बात। नमस्कार जय शिवराय मित्रांनो गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी कृष्णा सिंधू शिप्रा ब्रह्मपुत्रा इत्यादी सर्व नद्यांचे स्वतःचे असे संगम आहेत। हिंदू धर्माचे 3 देव शिव विष्णू आणि ब्रह्मा आणि 3 देवी पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती त्यामुळे त्रिवेणीचे संगम अजूनही वाढते। त्रिवेणीचा हा संगम आपल्याला अलाहाबाद येथे नक्कीच पाहायला मिळेल। त्रिवेणी म्हणजे जिथे 3 नद्या एकत्र येतात। प्रयागच्या गंगा नदीत एक अशी जागा आहे जिथे 3 नद्यांचा संगम होतो। संगम आणि त्रिवेणी हे एकच ठिकाण आहे जिथे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो। या दुर्मिळ संगम जगप्रसिद्ध आहे। गंगा यमुना सरस्वती यांच्यानंतर भारतीय संस्कृतीत अधिक महत्व आले आहे। हिंदू धर्मातील बहुतेक तीर्थक्षेत्र नद्यांच्या काठावर वसलेले आहेत। त्यातही 3 नद्यांचा संगम होत असलेले हे ठिकाण महत्त्वाचे मानले जाते।
प्रयाग संगम येथे गंगा आणि यमुना नद्या वेगवेगळ्या दिसतात, पण त्यातही सरस्वती मिसळलेली असते, जी वेगळी दिसत नाही असे म्हणतात. सरस्वती नदीची अद्भुत गोष्ट म्हणजे सरस्वती नदीचे थेट पाणी फार कमी ठिकाणी दिसते, त्याचे अस्तित्व अदृश्य स्वरूपात वाहत असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे ग्रहामध्ये सूर्य आणि नक्षत्रांमध्ये चंद्र आहे, त्याप्रमाणे संगम ही सर्व तीर्थाची अधिपती मानली जाते आणि सप्तपुरीच्या तिच्या राण्या म्हणतात. त्रिवेणी संगम असल्यामुळे याला यज्ञवेदी असेही म्हणतात. त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती होते असे पद्यपुराणामध्ये मानले जाते. दर 12व्या वर्षी पूर्ण कुंभ आणि दर 6व्या वर्षी अर्धा कुंभ मेळा त्रिवेणी संगम येथे आयोजित केला जातो. त्रिवेणी संगमावरील महापर्व कुंभ सोहळ्यात भाविकांची संख्या 1 कोटीहून अधिक आहे. त्रिवेणी पथाचा प्रयाग कुंभमेळा सौहार्द सामाजिक संवादाचे प्रतीक असून अस्पृश्यता जातीय जातीयवाद याच्या पलीकडे असलेल्या सहिष्णुतेचे जिवंत उदाहरण आहे. महापर्वात शिष्याशया विविध आखाड्याचे साधू आवर्जून उपस्थित असतात. पहिल्या स्थानापासून ते शेवटपर्यंत रामायण महाभारत श्रीमद भागवत वेद उपनिषदे पुराणाचे वर्णन ऐकायला इथे जरूर मिळते. तर अशा सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या.